नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला पुण्यातून एक मोठी बातमी. तिकडे पुण्यामध्ये पीएफआय विरोधात मनसे आंदोलन करतंय. पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या देशद्रोही पिलावळीला ठेचून काढा अशी मागणी मनसैनिकांनी केली आहे. देशद्रोही प्रवृत्तींना राज्यात थारा मिळाला नाही पाहिजे अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. पुण्यातली ही थेट दृश्य आपण पाहतोय. पीएफआय विरोधात मनसे आक्रमक झालेली आहे. पीएफआय विरोधात कठोर कारवाईची मागणी मनसैनिकांनी केलेली आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे, आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत. चंद्रकांत, पुण्यामध्ये पीएफआय विरोधात मनसेनं आक्रमक भूमिका घेतली असल्याचं पाहायला मिळत आहे. काय सविस्तर अपडेट, काय त्यांच्या मागण्या? अलका चौकात हे सगळे ठिय्या आंदोलन सुरू केलंय आणि हर हर महादेवचे घोषणाबाजी सुरू आहेत. सगळे मनसे भर उन्हात अलका चौकात हे आंदोलन करतायत आणि पाकिस्तानची मुलं घोषणा दिल्या असतील जे कलेक्टर ऑफिस समोर त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू. आणि त्यातच सुरुवात पहिलं आंदोलन कुठल्या युवकांनी केलं कलेक्टर ऑफिस समोर. खर तर मनसेनी काल पहिलं आंदोलन घोषित केलं होतं, त्याच्याआधीच युवासेनेनं आंदोलन केलं. त्यानंतर आता मनसेनं हे आंदोलन घेतलेलं आहे. अलका चौकात अतिशय आक्रमक आंदोलन आहे आपण पाहू शकतो. आपण आक्रमकपणे हे सगळे घोषणाबाजी करतात. पाकिस्तान मोर्चा मोदाबाद आणि हर हर महादेव हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती मनसे गेलेली आहे. त्यातही त्यांना आयची संधी मिळालेली आपला अजेंडा पूर्ण करण्यासाठी. म्हणूनच मनसे पूर्णपणे आक्रमक होताना दिसतंय सगळ्या आंदोलनात. आपल्याला कालच राज ठाकरेंनी याचं पत्रक काढून तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला होता या घटनेचा. खरं तर हे घोषणा दिल्यात की नाही अजून ते तपासात पोलीस तपासात समोर यायचं. पण त्याच्याआधी हे सगळे सेना असेल, मनसे असेल किंवा भाजप असेल, हे सगळे हिंदुत्ववादी विचाराचे पक्ष प्रचंड आक्रमक झालेले. त्यांच्यामध्ये आयटी संधी आहे आपला मुद्दा पुढे रेटण्याची, हिंदुत्व आपण हिंदुत्ववादी दाखवण्याची. आणि त्याचाच एक परिपाठ म्हणून किंवा भाग म्हणून आज मनसेचं रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतं. चंद्रकांत, या मनसैनिकांशी बातचीत होऊ शकते का? सध्या ते आंदोलन पण झाल्यानंतर